पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार बघा लोकांच्या जीवनात या क्षणाला जी गुंतागुंत झालेली दिसते ती कधी झालीच नसती जर त्यांनी शांती प्राप्त केली असती तुमच्या हृदयात जरा डोकावून बघा पहिले पेत्र अध्याय तीन वचन अकरा त्याने वाईटाकडे आपली पाठ फिरवावी आणि बरे ते करावे त्याने शांतीचा शोध घ्यावा म्हणजे त्याने शांती प्राप्तीसाठी झटावे आणि तिचा मार्ग धरावा त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी कष्ट घ्यावे केवळ देवासोबत स्वतःसोबत आणि लोकांसोबत शांतीचे नाते ठेवू नका तर त्यासाठी झटून प्रयत्न करा आणि बघा या वचनाने मला खरंच खूप मदत केली कारण मला कळलं की फक्त असं म्हणणं पुरेसं नाहीये की देवा मला शांती दे देवा हे प्रभू मला शांती दे कृपा करून मला शांती दे मी शांतीसाठी प्रार्थना करते मला शांती मिळतच नाहीये माझ्या शांतीसाठी तुम्ही प्रार्थना करा बघा मी तुमचे डोळे उघडावेत आणि तुम्हाला कळावं की तुम्ही वाईट सोडायला हवं आणि चांगलं ते करायला हवं म्हणून मी प्रार्थना नक्कीच अगदी मनापासून करीन <laughs> <आमें। laughs> बघा सत्य समजून घ्यायला मला अनेक वर्ष लागली बऱ्याचदा आपण काय करतो की चुकीची प्रार्थना करतो आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात त्याच आपण मागत राहतो खूपदा मी असंच करायचे म्हणजे माझी आणि डेवची नेहमीच भांडणं व्हायची अगदी मोठ्यानी व्हायची वचा, वचा भांडण करणं किती जणांना माहितीये सांगा मला जर ठीक आहे तर बघा हा एक इशारा असतो कुणीतरी काहीतरी बोलत असतं आणि मग एका बाजूने माझ्याकडे काहीतरी काहीतरी येत आणि माझ्या मनातून मनातून असा आवाज येत असतो आणि तो तो आवाज माझ्यासाठी असतो की तो तो हळुवार असतो हे <laughs> कळायला मालिकांची गरज नाही देव म्हणतो शांत बस पण मला गप्प बसायचंच नसतं आणि तू तर मी तुला असं कधीच वाटू देणार नाही की तुझं बरोबर आहे कारण मला माहिती की तुझं बरोबर नाहीये माझच बरोबर आहे मुख्य मुद्दा असा आहे की काही गोष्टी मला रुचत नसल्या तरी मी माझ्या मनातून येणारा आवाज ऐकला ना तरीही त्या परिस्थितीत मी राहू शकते शांत राहूच शकते पण मग मी निर्णय घेतला मी ठामपणे ठरवलं की मी शांतीशिवाय जीवन नाही जगणार आणि मी पहिली गोष्ट काय केली तुम्ही पहिली गोष्ट करा, करा माझी शांती चोरू पाहणाऱ्या गोष्टींकडे मी बारकाईने लक्ष देऊ लागले आणि त्यात मी बदल घडवून आणला जर मी आता या ठिकाणी तुमच्यापैकी कोणालाही इथे बोलावून विचारलं अशी कोणती कोणती गोष्ट आहे जी तुमची शांती चोरते तर तुमची मोठी यादी असेल तुम्ही एक तुमची यादी बनवा तुमची शांती चोरणाऱ्या गोष्टींची एक यादी तुम्ही बनवा पण तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या आधी सैतानालाच तुमची यादी आहे बघा माझी एक आवडती म्हण आहे तुम्ही चिडावं म्हणूनच तो चिडवत असतो कारण अशांती म्हणजे अशक्तपणा होय ऐकताय ना अशांती म्हणजे अशक्तपणा होय मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मागच्या आठवड्यात माझ्या एका सभेत मी ती सांगितली होती पण ती फार अर्थपूर्ण आहे म्हणून ती पुन्हा एकदा सांगणार आहे मी मी छोट्या सभा घेतल्या टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या छोट्याच्या स्टुडिओ सभा असतात आणि त्यात बरेचदा प्रेक्षकही कमी असतात आणि माझा विषय माझा विषय होता पेरणी आणि कापणी आता बघा मी आर्थिक पेरणी आणि कापणीविषयी बोलत नव्हते मी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या पेरणीविषयी आणि कापणीविषयी बोलत होते तिथे आणि मी उत्साहित होते कारण यामुळे माझ्या जीवनावर उत्तम नियंत्रण होतं दुसऱ्या शब्दात मला जास्त मित्र हवे असतील तर मला अधिक मैत्री वाढवावी लागेल जर मला लोकांकडून चांगली वागणूक हवी असेल तर मीही त्यांच्याशी चांगलं वागावं वा लागेल ना आधी देवाने आपल्याला दिलेलं हे उत्तम वरदान आहे आणि आपण नेहमीच फार उता वेळ असतो मला जे हवं ते तू का देत नाहीयेस पण देव म्हणतो अगं प्रथम पेरणी कर मगच कापणी मगच होणार ना कापणी म्हणून मला दया 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 न्याए न्याए हे आवडतं दया द्या दया मिळवा न्याय कराल न्याय मिळेल हे तुमच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यात घडत असतं लोकांना मदत करा देव तुम्हाला मदत करायला लोकांना पाठवणारच आहे तर एका सभेनंतर मी मी आणि जिंजर गप्पा मारत होतो आणि मी मनाशी पक्कं ठरवलं होतं की मी एका गोष्टीची नक्कीच चाचणी घेईन आणि मी हा निश्चय केला होता की मी कोणत्याही एका गोष्टीची पेरणी सुरू करीन मला पाहायचंय की किती काळानंतर मला त्याची कापणी करता येणार आहे आणि जिंजर जिंजर म्हणाली की मी तेच करीन आणि तिनेही माझं अनुकरण करायचं असं ठरवलं ती देखील मोठ्या अपेक्षेने पेरणी पेरणी करत होती आणि मला नेमकं काय हवं होतं ते न कळून मी म्हटलं की मी प्रार्थना करणार आहे आणि मी प्रार्थना करू लागले आणि प्रभू मला नेमकं काय हवं आहे आणि बघा मी पुन्हा सांगते की हे सगळं सांगून मी खोट्या धार्मिकतेचा आव आणत नाहीये माझी एकच इच्छा होती की माझ्या जीवनातल्या त्या टप्प्यावर मला माझ्यावर देवाचं असं सा सामर्थ्य हवं होतं की जेव्हा 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 मी सुवार्ता गाजवेन तेव्हा लोक पापमुक्त शापमुक्त आणि रोगमुक्त होतील आणि ते तारणही पावतील हे हवं होतं मला खरंच खूप मनापासून हवं <laughs> आणि बघा मी माझ्या जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलाय हो म्हणजे मी काही संत चॉईस नाही है, जी म्हणू शकेल की आत्ता माझ्या जीवनातल्या या टप्प्यावर मी इतकी प्रगल्भ झाले की बाकी सगळ्या गोष्टी मला मूर्खपणाच्या वाटतात म्हणून जर मी हा संदेश देते तर मला या संदेशाचा सुपरिणाम अपेक्षित आहे आणि लोकांनी लोकांनी म्हणायला हवं की या संदेशाने माझं जीवन बदललं लोकांनी म्हणायला हवं की मला ट्युबर होता पण मी वचन ऐकत असताना तो गायब झाला मला विश्वास आहे की देवाच्या वचनात आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे आणि आपण ते अनुभवायला हवं तो आपलं वचन पाठवून त्यांना बरे करतो आणि नाशापासून तो त्यांचा बचाव करतो तर मी देवासोबत वेळ घालवत होते आणि मी म्हटलं की ठीक आहे माझी एक इच्छा आहे की मला अधिक सामर्थ्य सामर्थ्यावंय आणि देव म्हणाला मग शांतीची पेरणी कर आणि लगेचच मला त्याच दिवसातली एक घटना आठवली आणि सगळ्या अशा परिस्थितीतून आपण जात असतो आणि मी काही काही मीटर कापड माझ्या घरातलं फर्निचर झाकण्यासाठी मागवलं होतं आणि ते कापड आठ वार आणि आणि ते आठवार कापड बघा जेव्हा त्यांनी ते मला दिलं तेव्हा ते साडेसहाच होते आता सात किंवा नऊ मी समजू शकत होते पण त्यांनी कम्प्युटरमध्ये साडेसहा वाराची नोंद केली आणि मग माझी नेहमी सारखी मोठ्यांनी बडबड सुरू झाली आता मी हेच माझ्या मुलीला सांगत होते की लोकांना जे तू सांगतेस ते ते का करत नाहीत का नाही करत असं मत याआधी कोणी व्यक्त केलंय का सांगा मला त्यावर माझ्या मुलीने पटकन उत्तर दिलं की मला कळलंय की देव माझ्याशी बोलतोय आणि ती ती मला गोड भाषेत फक्त एवढंच म्हणाली की अगं लोकांकडून चुका घडू शकतात ओ का मला वाटलंच होतं जर बघा माझ्या वाट्याला असा एक दिवस आला असता तर मी कमीत कमी पाच सहा लोकांना तरी ते सांगून बसले असते हो तुमचा ना विश्वास बसणार नाही म्हणजे मी इतकी चिडले ना इतका धक्का बसलाय मला आपण हेच तर करतो आपण स्वतःशी पण हे करतो आता बघा मी कितीही चिडचिड केली असती तरी साडेसहा वाराचं कापड आठवार होऊ शकणार नव्हतं ना काही झालं तरी त्यावेळी माझ्याकडे साडेसहा वार कापडच होतं आणि मी एकच गोष्ट करू शकत होते ती म्हणजे पुन्हा ऑर्डर करून त्याची वाट बघत राहणं आणि मला ते करायचंच नव्हतं ए <laughs> मला ते काहीही केल्या करायचं नव्हतं एकदा त्यांनी मला एक कॉफी टेबल आणून दिलं आणि त्याचा जो खोका होता तो आमच्या घरात असं मधोमध ठेवून निघून चालले आणि मी म्हटलं की ओ थांबा तुम्ही हे हे जोडून देणार नाही आता ते म्हणाले नाही ते ते आमचं काम नाही नाही तुम्ही करत तर मग कोण करतो ते बरं झालं मी घरी नव्हते नाही तर मनस्तापच झालं असता आणि माझी मुलगी त्यावेळी घरी होती ती म्हणाली नाही तुम्हाला हे जोडून द्यावं लागेल ते म्हणाले आम्हाला नाही जोडता येणार थोडक्यात सांगायचं तर त्यांनी टेबलाचे सगळे हिस्से पाठवलेच नव्हते जे होते तेही नीट नव्हते आम्ही ते पाठवून दिले आणि आता मी वाट बघत बसलो आणि मला मला ही सगळी घटना आठवली जेव्हा मी हे ऐकलं की शांती पेरा आणि सामर्थ्य मिळवा आणि संपूर्ण हृदयाने माझा विश्वास आहे की ज्या वादळाला सगळे शिष्य घाबरले होते ते वादळ ते वादळ नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त शांत करू शकला कारण त्याचं अंतरंग शांतीने परिपूर्ण होतो जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही कसं देऊ शकाल सांगा ऐकलत ना माझं जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही देऊ शकत नाही पण एक सांगू जर तुम्ही किंवा मी कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत शांतीत राहू शकलो तर सैतान वेडा पिसा होईल बेडा पिसा होईल तो आणि लगेच त्याच्यावर आपली सरशी होते कारण तुम्ही शांतीत राहिलात की देव तुमच्याशी बोलतो तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळतं देव तुम्हाला ज्ञान देतो तुम्ही अशांत झालात की हे सगळं उलट होतं सगळ्याचा विचका होतो मग कोणत्या गोष्टी माझी शांती चोरतात बरं मला ठाऊ की तुम्ही ते लगेच ओळखाल शांती पेरणं आणि सामर्थ्य मिळवणं याविषयीचं माझं उदाहरण तुम्हाला समजलं का समजलं ना तुम्हाला बऱ्याचदा लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आपण इच्छा नसताना काही गोष्टी करायला तयार होतो जे मला पटत नाही आणि काय होतं ठाऊके मग आपण चिडतो आणि त्या लोकांवरच लोकांवर आपण चिडतो कारण ते आपल्याला ठेवू पाहत असतात <laughs> रोज या म्हणतात रोज 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 रोजच असं होत आणि रोज असं आता तुम्ही लक्ष देऊ नाही का तुमच्या बाबतीत रोज ते घडत नाही तर तुम्ही स्वतः ते घडू देता मुद्दा <laughs> स्पष्ट झालाय का मदतीबद्दल धन्यवाद बघा आपण अशाच प्रकारे जाळ्यात अडकतो आणि आपण असं म्हणतो आपण म्हणतो की माझ्या बाबतीत हे नेहमीच असं घडत एकदा एकदा मला म्हणाले की हे सगळं सांगून मला तुझा विश्वास वाढवायचा आहे ते म्हणाले या आठवड्यात होणाऱ्या शिक्षणाच्या सभांसाठी मी आग्रहाने प्रार्थना करत होतो तेव्हा प्रभूने मला एक गोष्ट दाखवली आणि त्या स्त्रीची आठवण करून दिली जी अठरा वर्ष कुबड आलेल्या अवस्थेत होती आणि प्रभू येशूने येऊन तिला मोकळं केलं पुढे ते म्हणाले की मला विश्वास आहे की या संमेलनाला असे लोक येतील ज्यांनी आपल्या जीवनाचा बराच काळ हा तणावात घालवलेला आहे पण देववचन त्यांना त्यातून मुक्त करील आणि ते सरळ उभे राहू शकतील आणि आपले झू ते झुगारून देऊ शकतील आपलं ओझं उतरवू शकतील पण या गोष्टीसाठी त्यांना आपल्या मनाची तयारी करावी लागणार आहे आणि मी अशा प्रकारचं जीवन जगणार नाही हे सांगायला हवं मी या मुद्द्यापर्यंत तरी कुणाला आणलंय का की मी अशा प्रकारचं जीवन जगणार नाही मी इथून पुढे असं जीवन जगणार नाही लक्षात घ्या असं म्हटल्यामुळे तुमची स्थिती काही एका क्षणात बदलत नाही प्रभूला तुम्ही कार्य करू द्या तुमची स्थिती बदलू द्या पण मला हे नाही जमणार नाही मी सुद्धा अशा प्रकारेच सुरुवात केली म्हणूनच सांगते मी तुम्हाला तुम्हाला वचनाचा अभ्यास करावाच लागेल आणि शांतीवरचं प्रत्येक वचन शोधून काढावं लागेल ते तुमच्या वहीत उतरवून काढावं लागेल तुमच्या कम्प्युटरमध्ये ठेवावं लागेल तुमच्या भिंतीवर लावावं लागेल त्या वचनांवर लक्ष केंद्रित करावं लागेल जोवर तुमची निराशा तुमच्यापासून निघून जात नाही तोवर शांतीमध्येच राहण्याची पहिली गोष्ट तुम्ही करा शांतीत राहा शांतीत राहा आता हे करणं काही सोपी गोष्ट नाहीये कारण अशा गोष्टींची तुम्हाला सवय नाहीये पण बघा या गोष्टीमुळे तुमचे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत मी असं जगू शकत नाही मी असं जगूच शकत नाही कधीच नाही पहिली गोष्ट तसं जीवन जगण्याचं माझं वयही नाही देवावर विश्वास नसला की खूपच तणाव निर्माण होतो धावपळ होते बऱ्याच गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करणं सोप्या गोष्टी करताना त्याची गुंतागुंत करणं बापरे तुम्हाला माझी गोष्ट माहीत असेल मी कशा साध्या गोष्टी अवघड केल्यात उदाहरणार्थ वांगी भाजणं काय सांगू म्हणजे बघायला गेलं तर ते सोपं काम आहे पण काय आहे माझी स्वयंपाकाची तर जरा वेगळी आहे ना आणि जेव्हा माझ्या मुलीच्या घरी मी जाते ना तेव्हा वांग तिला तीनच गोष्टी लागतात वांग गॅस आणि मी बस वस्तू लागतात तुला बस आणि बऱ्याचदा तर तिला त्याही वस्तू फार लागतात असं होत नाही अगं पण एवढंच कसं पुरेस होईल ती म्हणते जेवढं घेतलं तेवढं खूप होईल पण ती ज्या प्रकारे वांगी भाजते मी खरच खूप खूप विचार करत राहते आणि मग म्हणते मी सुद्धा काहीतरी बनवते चल माझ्या व्यतिरिक्त इथे असं कोणी आहे का ज्यांचा स्वतःविषयी गैरसमज झालेला बघा प्रभूने योग्य लोकांना आणलेलं मला आनंद होतोय की मी तुमच्या समस्या सोडवायला मदत करू शकतो मला सल्ला द्यायला आवडतो गुंतागुंतीच्या गोष्टी मला आवडतात सोडवायला दीर्घकाळ चालणारा मोठा आवाज मला राग आणतो पण मी शांतच राहते <laughs> मला काही लोकांचं खरंच कळत नाही त्यांना नेहमी काहीतरी हवं असतं काहीतरी हवंय मोठ्याने संगीत हवं असतं किंवा किंवा बघा जास्त बोलू बोलूनही मला निराशा येते मी जास्त बोलले तर बऱ्याचदा खूप अस्वस्थ होते तुम्हाला असं होत तुम्ही एवढं बोलता की काय बोलतोय आपण तेच कळत नाही किंवा काय एवढं बोलतो ते कळत नाही आणि वाटतं त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं कारण तुमचं तोंड सारखं चालूच असत शब्द निघतच असतात आणि एका गोष्टीचा तर मला इतकं तिटकारा वाटतो ना जेव्हा अबोल व्यक्ती बरोबर मी असते तेव्हा आणि मला एकटीलाच बोलावं लागतं तेव्हा अशा स्थितीत तणाव वाढतो पण पण मी याला अपवाद आहे आणि मी शांतीचा आनंद लुटत असते इतरही काही गोष्टींवर माझं काम चालू आहे पुरेशी झोप न घेणं हो बघा तुम्हाला हे आवडणार नाही पण अरबट सरबट खाऊ नका खरंच नका खाऊ अहो पण काय करणार समोरे आहे आता मी तुम्हाला एक आई या नात्याने सांगेन सर्वोत्कृष्ट सल्ला देते की मी माझ्या माझ्या हॉटेलमध्ये गेले आणि तिथे एक मस्त असं हॉट चॉकलेट होतं आणि मी त्याकडे पाहिलं आणि म्हटलं की मी ते खाणार नाही मी नाही खाणार ते इकडे बघा मला तुम्हाला एक सांगायचंय तयार आहात ना तुमच्या पुढ्यात जे ठेवलं जातं ते सगळंच खाण्याची गरज नाही तुम्ही जसे आहात तसे आनंदी राहायला शिका आणि तुमच्या पुढ्यात जे काही वाढलं जातं ते सगळंच खायची गरज नाही मी ज्या चपलांच्या दुकानात जाते तिथे बिस्किटही ठेवतात मी चपला घ्यायला जाते ते लोक माझ्या पुढे छानशी बिस्किटं ठेवतात गेल्या आठवड्यात मी तिथे गेले होते मी त्यांना नाही म्हणाले मला नको ती बिस्किट आणि एक मुलगी बिस्किटाची अख्खी बॅग घेऊन माझ्या मागे मागे धावत आली आणि मग म्हणजे मी तिला चांगली ओळखते हो ती मला चांगली ओळखते हो आमच्या गप्पा टप्पा होतात तेव्हा मी म्हंटल की हे बघ तू माझ्या संदेशात असतेस मी म्हटलं मी इथे चपला घ्यायला येते बिस्किट घ्यायला येत नाही पण बरेच लोक तिथे बिस्किट खायला जातात बिस्किटं खातात अधाशीपणे लोक बिस्किट खातात आणि त्यांना वाटतं मीही खावीत आणि ती माझ्या घरी घेऊन जावीत आणि चला विचार करा काहीतरी मर्यादा हवी ना तुम्ही आपल्या भोवती मर्यादेचं कुंपण घाला काही निर्णय घ्या काय करायचं ते ठरवा आणि कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका ज्या गोष्टीपासून मी कटाक्षाने दूर राहते त्यात गुंताईचं म्हटलं की माझी शांती निघून जाते मागच्या आठवड्यातच एक मी वाचलं फक्त स्वतःच काय ते बघा बघा मूर्ख मनुष्य आपली समस्या काय ते जाणतो पण त्यासाठी तो काहीच करत नाही तुमच्या जीवनातला तणाव दुसरा कोणी येऊन काढून टाकत नाही नक्कीच नाही जेव्हा मी कशावर बोलणार आहे तुम्हाला सांगितलं तुमची प्रतिक्रिया खूप छान होती आणि खरंच मला त्यातून उत्तेजन मिळालं सगळे सुरात म्हणाले वाव पण मी म्हटलं तुम्ही आपल्यावरचा तणाव कशाप्रकारे दूर करू शकता पण तणाव दूर करण्याचा भाग तुम्ही ऐकलाच नाही तुम्ही मनातल्या मनात म्हणाला मला आवडेल तेच मी करणार बघा ऐकायचं सगळं आणि आवडेल तेच वाचायचं असं नाही होत ना कधी सांग मला जेव्हा मी म्हटलं की मी तणावावर बोलणार आहे त्यावर मात कशी करायची वगैरे तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की चला आज इथे काहीतरी चमत्कार घडणार आहे यापुढे काहीच तणाव नसणार आणि तुम्ही खूप उत्साहित झालात पण तो उत्साह आता मावळत चाललेला दिसतोय मला तुमच्यापैकी किती जणांना हे कळलंय की तणावात असताना आपण नेमकं काय करायला हवं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला तणाव हा नक्कीच बदलू शकता सांगा मग मला करणार का ते मग बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आता हे वेगळं असेल तर तुम्हाला माहित नसेल काय करायचं पण जर तुम्हाला माहिती आहे की काय करायचंय आणि तरीही तुम्ही वारंवार त्याच त्या गोष्टी करताय एक सांगू तुम्हाला मी फक्त मठ्ठ माणसच असा विचार करतील की ते त्याच त्या गोष्टी वारंवार वारंवार करत राहूनही त्यांना वेगळेच रिझल्ट मिळू शकतात तुम्हाला कसे वे तुम काही वेगळे परिणाम मिळतील जर तुम्ही तुमच्या आयुष्यातलं काहीही बदललं नाहीत तर मला सतत तणावाखाली जगणं आवडणार नाही नाहीच आवडणार मला ते काही वर्षांपूर्वीच मी निर्णय घेतला अगदी योग्य सांगायचं तर नऊ वर्षांपूर्वी आणि मी ठरवलं की मी या पद्धतीने आता जीवन जगणार नाही जर मी आता माझ्या या सेवा कार्यात काही बदल घडवून आणू शकत नसेन तर ते खरंच कठीण आहे कारण बदल हा असलाच पाहिजे जर हे सेवाकार्य मला वाढवायचं असेल तर बदल हा असलाच पाहिजे बघा देवाकडे हे उत्तर होतच पण मला काही तयारी करावी लागणार होती या बदलासाठी आणि तो होता आम्हाला आमच्या दोन्ही मुलांना या सेवा कार्यात समाविष्ट करून घ्यायचं होतं आम्हाला आमच्या दोन्ही मुलांना या सेवा कार्याच्या रोजच्या व्यवहारात सहभागी करून घ्यायचं होतं आणि एक सांगू तुम्हाला त्यांनी खरंच इतके छान बदल केले मी करत होते तसं ते नव्हतं ते माझ्यापेक्षा वेगळं होत आणि खरं सांगू ते पचवणं मला कठीणही गेलं जेव्हा तुम्ही या टप्प्यावर येता आता नीट ऐका जेव्हा तुम्ही या टप्प्यावर येता की मी आता असं जगणार नाही मी नाही जगणार आता असं तेव्हा देव तुम्हाला गोष्टी दाखवायला लागतो ज्यात तुम्ही बदल करू शकता पण मग ते तुम्ही असता ज्यांनी बदलासाठी तयार असायला बघा तुम्हाला ओझ्याखाली जीवन जगायची गरज नाहीये तुम्हाला हे आव्हान स्वीकारावं लागेल की काहीही हो मी शांती प्राप्त करीन आणि देवाची शांती मिळवण्याची पहिली पायरी ही की येशूने ती दिलीये हे जाणून घेणं आणि त्यासाठीच तुम्हाला येशू ख्रिस्त हा तुमचा प्रभू आहे हे स्वीकारावं लागेल योहान अध्याय चौदा सत्तावीस मध्ये म्हंटलंय मी तुम्हाला शांती देतो मी आपली शांती तुम्ही तुम्ही शकता खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्याना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत